नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भाग 8 या व्हिडिओ मध्ये आपण ओ या स्वराचे वाचन पाहणार आहोत. यापूर्वी आपण पाहिलेलं आहेच की ओ हा जो स्वर आहे या स्वराचा जो उच्चार आहे तो आपण अ या पद्धतीने करतो. तर आता हा ओ जो स्वर आहे तो आपण वेगवेगळ्या व्यंजनांना जोडल्यानंतर त्या दोन अक्षरांचा जो एकत्रित आवाज होणार आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. बी ओ याचा उच्चार होणार आहे बॉ. सी ओ याचा उच्चार होणार आहे कॉ. एफ ओ याचा उच्चार होणार आहे फॉ. एच ओ हा. जे ओ जॉ. के ओ कॉ. एल ओ लॉ. एम ओ मॉ. पी ओ पॉ. आर ओ रॉ. व्ही ओ वॉ. डब्ल्यू ओ वॉ. वाय ओ या. आणि झेड ओ ज. विद्यार्थी मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ओ या स्वराचे वाचन व्यंजनांना जोडल्यानंतर कशा पद्धतीने करायचे ते पाहिलेले आहे. याचाच पुढचा जो भाग आहे तो ओ हा स्वर असणारे तीन अक्षरी शब्द यांचे वाचन. तीन अक्षरी शब्द वाचताना पहिल्या दोन अक्षरांचा उच्चार आणि शेवटच्या अक्षराचा उच्चार यांचा मिळून शब्द या दोन्हींचे मिळून शब्दाचे वाचन करायचे आहे. आता यातला पहिला जो शब्द आहे बी ओ वाय, यामध्ये बी ओ या दोन अक्षरांचे वाचन बॉ आणि वाय या अक्षराचे वाचन य. बी ओ वाय बॉय या पद्धतीने करायचे आहे. सी ओ टी या शब्दामध्ये सी ओ या दोन अक्षरांचे वाचन होते कॉ आणि टी चे वाचन आहे ट. सी ओ टी कॉट. एफ ओ एक्स या शब्दामध्ये एफ ओ या दोन अक्षरांचे वाचन आहे फॉ आणि क्स चे वाचन आहे क्स. एफ ओ एक्स फॉक्स. पी ओ टी या शब्दामध्ये पी ओ या दोन अक्षरांचं वाचन आहे पॉ आणि टी चं वाचन जे आहे ते आपण ट या पद्धतीने करायचं आहे. पी ओ टी पॉट. तसंच टी ओ पी या शब्दामध्ये टी ओ या दोन अक्षरांचं वाचन आहे ट आणि पी चं वाचन आहे प. टी ओ पी टॉप. टी ओ वाय यामध्ये टी ओ चं वाचन टॉ आणि वायचं वाचन य. टी ओ वाय टॉय. एच ओ टी यामध्ये एच ओ या दोन अक्षरांचं वाचन होणार आहे हॉ आणि टीचं वाचन आहे ट. एच ओ टी हॉट. एम ओ एम यामध्ये एम ओ या दोन अक्षरांचं वाचन आहे मॉ आणि एमचं वाचन आहे म. एम ओ एम मॉ. तर बालमित्रांनो, अशा पद्धतीनं ओ हा स्वर असणाऱ्या तीन अक्षरी शब्दांचं वाचन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता आपला शेवटचा जो स्वर राहिलेला आहे तो आहे यू. तर यू हा स्वर व्यंजनांना जोडल्यानंतर त्याचे होणारे वाचन, तसेच यू हा स्वर असणारे तीन अक्षरी शब्द यांचे वाचन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे.